नमस्कार आज आपण बनवत आहोत कटाची आमटी तर कट म्हणजे आपण जेव्हा पुरण बनवतो तर ते जास्तीचं पाणी घालून पुरण शिजवायचं आणि चाळणीमध्ये गाळायचं तर ते खालचं जे पाणी निघतं त्याला कट म्हणतात तर कटाची आमटी बनवायसाठी मी इथे चार वाट्या कट घेतला आहे तर ही आमटी आपण बिना कांदे लसणाची बनवत आहोत तर आमटी बनवायसाठी इथे जे साहित्य घेतलं आहे त्याच्यामध्ये मला लिंबा एवढी चिंच भिजत घातली आहे आणि जेवढी चिंच आहे तेवढ्याच आपल्याला गूळ घ्यायचा आहे एक चमचा जिरं तीन मोठे चमचे खोबरं किसून घेतलं आहे तीन चार लवंगा घेतल्या आहे दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि आणि इथे मी तमालपत्र म्हणजे तेजपान घेतलं आहे तर सर्वप्रथम आपण कट एका पातेलीमध्ये काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा पाणी मिळवायचं आहे तर तुम्हाला केवढं आंबट हवं त्याप्रमाणे तुम्ही चिंचेचं चे पाणी याच्यात घालू शकता आणि याचबरोबर गोळे घालायचा आहे तर जर तुम्हाला चिंच नाही घालायची तर तुम्ही याच्यात कोकमचे आमसुलंसुद्धा घालू शकता आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपली आमटी बंद आचेवर उकळत आहे तवर आपण याचं वाटण तयार करून घेऊ तर एका कढईमध्ये आपल्याला खोबरं आणि जिरं भाजून घ्यायचं आहे तर मंद आचेवर आपल्याला भाजायचं खोबरं आपलं खूप लवकर करपतं तर आता आपलं हे वाटण तयार आहे याच्यात थोडंसं पाणी घालून आणि आपल्याला आमटीमध्ये हे वाटण घालायचं आहे तर याच्यामुळे आमटीला स्वादही खूप छान येतो आणि दाट्यपण आपण पन येतो आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकत आहे तर आता थोडासा मसाला घालत आहे तुम्ही कोणताही मसाला घालू शकता गोळा गोडा मसाला किंवा काळा मसाला आता मी इथे तिखट घालत आहे तर मी इथे कश्मीरी तिखट घालत आहे जर तुमच्याकडे कश्मीरी तिखट नसेल तर तुम्ही साधं तिखट पण घालू शकता तर हे चवीप्रमाणे तिखट घालायचं आहे आणि आता आपले आमटी उकळून झाली आहे आता आपण याची फोडणी तयार करत आहे तर फोडणीसाठी मी इथे तेल घातलं आहे तर मी इथे एक मोठा चमचा तेल घालत आहे याला खूप फार तेल घालायची गरज नाही तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता आता याच्यामध्ये मोहरी घालत आहे आता मी याच्यात लवंगा तेजपान आणि दालचिनी घालत आहे त्यानंतर कढीपत्ता घालून आपल्याला फोडणी तयार करायची आहे आणि गॅस बंद करून आपल्याला याच्यात एक लाल मिरची टाकाय घालायची आहे आणि ती फोडणी टाकायच्या आधी आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि लाल तिखट घालताबरोबर आपल्याला फोडणी ओतायची आहे म्हणजे तिखट करपणार नाही छानशी आमटी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करणं नका विसरू धन्यवाद